लस का घ्यावी, दुष्परिणाम झाला तरी तो लाखात एक इतके कमी प्रमाणात आहे आणि तोसुद्धा प्राणघातक असेल असे नाही। म्हणून आजार उद्भवण्यापेक्षा लसीकरण करणे जरूरी आहे। लसीकरणाची कार्यक्षमता आहे का? सर्व मंजूर लसींमध्ये कोविडमुळे मृत्यूपासून बचाव करण्याची उत्तम कार्यक्षमता आहे। गंभीर कोविडच्या विरुद्ध अत्यंत उच्च कार्यक्षमता व रोग प्रतिकारक क्षमता आहे। लस सुरक्षित आहे का? सर्व लस पूर्णपणे सुरक्षित आहेत। कोरोनामुळे 100 लोकांमध्ये 2 ते 4 मृत्यू होत आहेत लसीकरणामुळे। कोणती लस घ्यावी? आता तर सगळीकडे कोविशिल्ड सिरम आणि कोवॅक्सिन या 2 लसी उपलब्ध आहेत। या दोन्ही लसी अत्यंत उपयुक्त आहेत। लसीकरण केंद्रात जी लस उपलब्ध आहे ती घ्यावी। तिसऱ्या टप्प्यात कोणकोणती लस घेऊ शकतो? 40 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती ही लस घेऊ शकतो। लस घेतल्यानंतर काय दुष्परिणाम होऊ शकतात? ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, उलटी, अशक्तपणा हे सर्व सामान्य दुष्परिणाम साधारणपणे दिसतात। ते 1 ते 2 दिवस राहतात। लस कशाप्रकारे काम करते? शरीरामध्ये अँटीबॉडीज निर्माण करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम लस करते। बाहेरील एखादे प्रोटीन किंवा विषाणू किंवा बॅक्टेरिया यांच्या स्वरूपात अँटीजेन शरीरात आल्यावर शरीर आपल्या अँटीबॉडीजच्या साठ्याच्या मदतीने प्रतिकार क्षमता उभारते। आता ह्या अँटीबॉडीज संसर्गविरोधात लढण्यासाठी सज्ज झालेल्या असतात। रोगप्रतिकारक शक्ती काही दिवस, काही आठवडे आणि काही महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाते। लसीने प्रतिकार शक्ती वाढते का? संपूर्ण समाजात एखाद्या आजाराविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणे ही एक महत्त्वाची सुरुवात आहे। आजाराची नैसर्गिक लागण होऊन किंवा लसीमार्फत हे घडून येते। ही सक्रिय रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली की त्या समाजात आजाराचा प्रसार होणे थांबते। हे म्हणजे संसर्गाची शृंखला तोडण्यासारखेच आहे। यासाठी देशातील 60% ते 70% व्यक्तींनी लस घेतलेली असणे गरजेचे आहे। लस घेतल्यानंतर मास्क, सॅनिटायझर वापरण्याची शक्यता असते का? भारतीय वातावरणात जेव्हा एखाद्या मनुष्याला लस दिली जाते तेव्हा त्यानंतर 14 ते 13 दिवसांनी त्याच्या शरीरात बी पेशी म्हणजे अँटीबॉडीज विकसित होण्यास सुरुवात होते, पण त्या अद्यापही सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचलेल्या नसतात। त्यानंतर कमीत कमी 2 ते 3 आठवडे अँटीबॉडी निर्माण होत राहतात आणि मग सुरक्षा पातळीपर्यंत पोहोचतात। दुसरा डोस किंवा बूस्टर दिला जातो जो रोगप्रतिकारक शक्तीला अधिक प्रोत्साहन देतो। आता फक्त बी पेशीच नव्हे तर टी पेशी देखील निर्माण होऊ लागतात, ज्या दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप आवश्यक आहे। आजाराची नैसर्गिक लागण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी संरक्षण 3 महिन्यापर्यंत टिकू शकते आणि टी पेशी 8 महिन्यापर्यंत टिकू शकतात, परंतु दीर्घकालीन दृष्टीने ही रोगप्रतिकारक शक्ती पुरेशी नाही। लसीमुळे अधिक जास्त, अधिक प्रभावी, अचूक आणि दीर्घकाळापर्यंत टिकून राहील अशी रोगप्रतिकारक शक्ती मिळते। लस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज कित्येक महिने, अगदी वर्षभर देखील निर्माण होत राहतात। त्यामुळे लस जरी घेतलेली असली तरी संसर्ग शृंखला तोडण्यासाठी मास्क सतत वापरणे, योग्य प्रकारे सॅनिटायझर करणे या उपाययोजना करत राहणे गरजेचे आहे। गर्भवती महिलांनी लस घ्यावी का? सध्या तरी घेऊ नये। लस घ्यायला जाण्यापूर्वी काय तयारी करावी? लस घ्यायला शक्यतो भरल्यापोटी जावे, उपाशीपोटी जाऊ नये। लसीकरण सेंटरवर कमी जास्त वेळ लागू शकतो, त्यामुळे पाण्याची बाटली, कोरडा खाऊ, बिस्किटे, सरबत किंवा लिंबू सरबत घेऊन जावे। तसेच जाताना सोबत आपल्याकडे आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन जावे। लस घेतल्यानंतर कोरोना 100% होणार नाही ना का? असे अजिबात नाही, पण मास्कचा वापर करणे, नेहमी हात धुत राहणे, सुरक्षित अंतर ठेवणे ही त्रिसूत्री नियम पाळायची आहे। दुसरी लस किती दिवस कालावधीनंतर घ्यावी? पहिला डोस घेतला की 7 ते 8 आठवड्यानंतर लस घ्यावी। कॅन्सर व इतर आजारांच्या रुग्णांनी लस घ्यावी का? नक्कीच, फक्त आधी आपल्या कॅन्सर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा। लहान मुलांना लस द्यावी का? 16 वर्षाखालील मुलांना लस देऊ नये। हृदयरोग, मूत्रपिंडाचा रोग, प्रत्यारोपण, संधिवात या कोणताही हे कळावे म्हणून वरील रुग्णांना रुग्णासह स्टेरॉईड घेणाऱ्यांनी लस घ्यावी का? नक्कीच घ्यावे। मुळात लोक याच लोकांसाठी बनलेले आहे ज्यांना असे आजार आहेत। फक्त लस घेण्यासाठी योग्य तो कालावधी आपल्या डॉक्टरांचे लसीकरण करावे। ॲलर्जी, कोंकायटीस, दमा असलेल्या लोकांनी लस घ्यावी का? नक्कीच घेऊ शकतो, परंतु ॲलर्जी खूप तीव्र असेल तर त्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती कधी तयार होणार? पहिला डोस घेतल्यानंतर 45 दिवसानंतर रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, पण त्यासाठी लस 6 आठवड्यानंतर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे। कोविड होऊन गेल्यावर लस घ्यावी का? हो, घ्यावी।
कोविडनंतर बनणाऱ्या प्रतिकार क्षमता कालांतराने नष्ट होतात. लसीने मिळणारी प्रतिकार क्षमता जास्त कालावधीपर्यंत असते. नुकताच कोविड झाला असेल तर लस कधी घ्यावी? कोविड होऊन गेल्यावर 7 ते 12 आठवड्यांनी लस घ्यावी. अस्थमा फुफ्फुसाचे आजार असलेल्यांनी काय काळजी घ्यावी? अस्थमा व फुफ्फुसाचे आजार असणाऱ्या रुग्णांनी डायक्लोफिनॅक इंजेक्शन किंवा गोळ्या घेतल्या तर श्वास घेण्यात त्रास होऊन गुदमरून होण्याची शक्यता असते. इंजेक्शन किंवा गोळ्या घेण्यापूर्वी ॲलर्जीची माहिती डॉक्टरांना द्यावी. ताप आला तरच लस अंगी लागली असा समज आहे, याविषयी काय? हा गैरसमज आहे. रोगप्रतिकारक शक्तीवर ताप येणे व न येणे अवलंबून असते. अर्थात लसीकरणानंतर शरीरातील तापमान वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, तिला दाबण्याचा प्रयत्न करू नये. प्लेन पॅरासिटीमॉल गोळीने थंडी, ताप, अंगदुखी बरी होते, त्यामुळे ती लसीकरण केंद्रावर दिली जाते. लस घेतल्यानंतर सेक्स करावा की नाही? काही तज्ज्ञांच्या मते लस घेतलेल्या व्यक्तींनी किमान 1 वर्ष तरी सेक्स करताना गर्भनिरोधक वापरायला हवे. कोवॅक्सिन लसीला भारतात आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे, पण या लसीचं सध्या 3रा टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या व्यक्तींना सेक्स करताना किमान 3 महिने कंडोम वापरण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे, कारण याचा भ्रूण किंवा प्रजनन क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. आउटलुकच्या वृत्तानुसार सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर प्रकाश कोठारी म्हणाले, लसीचा गर्भावर काय परिणाम होईल हे आपल्याला माहीत नाही, पण जर क्लिनिकल ट्रायलमध्ये लस घेतल्यावर सेक्स करताना कंडोम वापरण्याची अट असेल तर तसा परिणाम होण्याची शक्यता असू शकते. याआधी काही औषधांचे नवजात बालकांवर दुष्परिणाम झाल्याचे दिसून आले आहेत, त्यामुळे किमान 1 वर्ष तरी सेक्स करताना गर्भनिरोधक वापरावेत. लस कोणी घेऊ नये? ज्या व्यक्तींना कोणत्याही औषधाने, अन्नपदार्थामुळे किंवा लसीमुळे एलर्जीचा गंभीर ॲनाफिलेक्सिसचा त्रास होतो त्यांना लस घेऊ नये. ज्यांना वारंवार ताप येते किंवा त्यांच्या रक्तामध्ये ताप उतरलेला असतो किंवा रक्तपातळ असण्याची समस्या असणाऱ्यांनी लस घेणे टाळावे. इम्युनोक्रोम पायमिस लोकांनी म्हणजेच रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होणारी औषधे घेणाऱ्यांनी लस घेऊ नये. जी महिला गरोदर आहे किंवा गरोदर होण्यासंदर्भातील विचार करत आहे त्यांनी लस घेऊ नये. गरोदर महिलांनी, स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेऊ नये. ज्या लोकांनी आधीच कोरोनाची दुसरी लस घेतली आहे त्यांनी लस घेऊ नये. ज्या व्यक्तींना पहिल्या डोसमुळे एलर्जीचा त्रास झाला होता त्यांनी पुढचा डोस घेऊ नये. पहिला डोस एका कंपनीचा आणि दुसरा डोस दुसऱ्या कंपनीचा असे करू नये. एकाच कंपनीचे दोन्ही डोस घ्यावेत. मद्यपानानंतर 3 दिवस डोस घेऊ नये. लस घेण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? उपाशीपोटी जाऊ नये. शक्यतो नाश्ता अथवा जेवण करून जावे, कारण उपाशीपोटी इंजेक्शन घेतल्यास जास्त वेदना जाणवतात. जवळ पाण्याची बाटली ठेवावी, कारण उन्हाळा आहे त्यामुळे शरीराला पाण्याची गरज भासू शकते. ज्यांना ॲस्पिरिनसारखी रक्तपातळ करणारी औषधे आहेत त्यांनी लसीकरणापूर्वी 2 दिवस आधी बंद ठेवावी. इतर आजाराची औषधे वेळेप्रमाणे घेऊ शकतात. लस घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी? नेहमी वेळेला जेवण आणि औषधे घ्यावीत. 3 दिवस लांबचा प्रवास करणे टाळावे. कोणताही त्रास जाणवल्यास, लक्षण आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. अन्य कोणत्याही प्रकारची लस लगेच घेऊ नये. काही दिवस अंगदुखीच्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे व्यायाम टाळावा. शरीरात पाणी कमी पडू नये, त्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही दिवस शरीरावर टॅटू काढू नये, काढला तर रिॲक्शन होऊ शकते. लसीकरणासाठी अशी करा नावनोंदणी. नावनोंदणीसाठी www.cowin.gov.in यावर लॉग इन करा किंवा कोविन ॲप वापरा. रजिस्ट्रेशननंतर क्लिक करून मोबाईल क्रमांक टाका. OTP वर क्लिक करा. SMSच्या माध्यमातून आलेल्या OTP नंबर टाकून व्हेरीफाय करा. OTPची पडताळणी झाल्यावर तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन ऑफ कोवॅक्सिन पेज येईल. वय आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र निवडा. जन्म, वर्ष, लिंग, सहव्याधी अशा सर्व तपशील नोंदणी करताना भरावा. नोंदणी पूर्ण झाल्यावर त्याची सविस्तर माहिती दिसेल.